आहोत. सर्वप्रथम सगळ्या माझ्या मैत्रिणींना वटपौर्णिमेच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा. आज वटपौर्णिमा आहे आणि वटपौर्णिमेनिमित्त मी पण मस्त अशी तयार झालेली आहे साडी नेसून. तर गेल्या वर्षी भाऊबीजेला दादा आणि वहिनीने मस्त अशी साडी पाठवली होती. वहिनीने ब्लाऊज वगैरे शिवून सगळे रेडी करून पाठवले, त्यामुळं छान योग जुळून आला. आणि वटपौर्णिमा आहे, सौभाग्याचा दिवस आहे, त्यामुळं म्हटलं की छान या साडीचं उद्घाटन करूया. मस्त प्रकारे तयार झाली आहे. परदेशात फार वेळा म्हणजे फार कमी वेळा साड्या नेसायला भेटतात. तर वटपौर्णिमा म्हणा, दिवाळी, नवरात्री, जेव्हा जेव्हा साडी नेसायचा योग येतो तेव्हा तेव्हा साडी नेसते. मस्त तयार होत होतो आम्ही. आणि या वर्षी विशेष म्हणजे मैत्रीण पण जॉईन होणार आहे पूजेला. इथे काही नेदरलँड्समध्ये वडाचं झाड वगैरे नसतं, परंतु नेहमीप्रमाणे आपलं छान वडाच्या झाडाचं चित्र काढायचं आणि बॅकयार्डमध्ये मस्त तिथे जाऊन पूजा करायची. मेन म्हणजे महत्त्वाचं पूजा करणं आणि एक ती भावना की आपल्या जोडीदारासाठीची, की त्याच्याबद्दलचं प्रेम आणि त्या तोच आपल्याला सातो जन्मी भेटावा ही आपल्या मनातली इच्छा. तर त्या निमित्ताने केलं जाणारं हे सगळे आपले छान सणवार. तर मस्त पूजा करणार आहोत, त्यासाठी छान रेडी पण झालेलो आहोत. फक्त आता मैत्रिणीची वाट बघतीये आणि मग आम्ही कशाप्रकारे बाहेर सेलिब्रेट करतोय आमची वटपौर्णिमा इथे नेदरलँड्समध्ये ते तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि अजून एक गोष्ट की खूप जवळजवळ 6-7 दिवसानंतर ना व्हिडिओ येतोय. 8-8 दिवस झाले असतील, व्लॉग आलेला नाही आहे. तर कमेंट्स यायला पण लागले होते की नवीन व्लॉग कधी येतोय, व्हिडिओ कधी येतोय. तर तुम्ही पण फार उत्सुक असतात, मला माहिती, वाट पाहतात. परंतु कधी कधी बाहेरची जास्त कामं किंवा धावपळ असते, त्यामुळं चालू आहे एक एक गोष्टी. आणि आता वाट पाहते मैत्रिणीची, ती आली की मग आम्ही पूजन वगैरे करून घेतो. मुली स्कूलमधून आल्या तर त्यांची रिॲक्शन घेऊया आता. घाबरू नका, बघून घाबरू नका. आज वटपौर्णिमा आहे ना म्हणून काय झालं, ओल्या ह्याच्या स्लाइड वरती चढली. काय ग शिमू, चुकून झालं. बर, ए फ्यू मोमेंट्स लेटर. कोण कोण झाले तयार येथे? मिस्टू चाललाय गोंधळ दोघी तिघींचा. छान छान ड्रेस घालून तयार झालेत. मीन आल्यानंतर ना आम्ही लगेच पूजेला सुरुवात केली. आम्ही बाहेर येऊन पूजा सुरू करणार तेवढ्यात पावसालाही सुरुवात झाली. पाऊसही रिमझिम पडू लागला आणि खूप छान वाटत होतं की अशा रिमझिम पावसामध्ये पूजा करतोय. म्हणजे की गेल्या वर्षी पण सोबत आई होती, आई आलती तेव्हा पण मी असं सेम ह्या कुंडीमध्ये सेम कार्डबोर्डचं वडाच्या झाडाचं चित्र बनवलं होतं आणि आम्ही छान मस्त दोघींनी पूजन केलं होतं. फुगड्या घातल्या होत्या, धमाल आलती. आणि यावर्षी मिनल आली तर दोघींनी मिळून आम्ही छान पूजन केलं. आणि कुणी सोबत असेल ना तर खूप छान वाटतं. म्हणजे आता मिनल येणार म्हणून मी पण मस्त रेडी झाली होती आणि ती पण छान रेडी होऊन आली. तर अशा प्रकारे आम्ही मस्त सेलिब्रेट करतोय सण. आणि मुलींचा साईड बाय साईड असणारा चिवचिवाट आणि त्यांना असणारी उत्सुकता की तुम्ही हे काय करताय. श्रीमय खूप सारे प्रश्न विचारत होती की असंच का करताय, हे कशासाठी घेताय. तर ते सांगता सांगता आपल्या सणवारांची थोडी थोडी माहिती त्यांना देतात. आम्ही अशा प्रकारे आमचं पूजन केलं आणि खूप छान वाटत होतं की इतकं छान प्रकारे नटता येत आहे, सगळे सण साजरे करता येत आहेत. आणि ते शेजारी असणाऱ्या मुलींचा चिवचिवाट आणि धमाल.
इथे करायचं की आत करायचं? करू आमची वटपौर्णिमेची पूजा झालेली आहे. आम्ही हे छोटंसं वडाच्या झाडाचं एकदम कार्डबोर्डचं तयार केलेलं आहे आणि हे आहे. हे आता तुम्ही विचाराल की हे वडाचं झाड आहे का, तर नाही, हे रबरचं झाड आहे. परंतु अशा कुंडीमध्ये आम्ही हे प्रतिकात्मक आपलं वडाचं झाड ठेवले. आणि खूप पाऊस येतो आहे, पावसामध्ये चालू आहे आमची वटपौर्णिमा. छान मस्त पार पडलेले आहे, पूजा झालेली आहे. साडी नेसली म्हणून का? आमची झाली आता वटपौर्णिमेची पूजा आणि एकदम आमच्याकडे असं भारतासारखा माहोल झालाय. किलबिलाट आणि आता लॉलीपॉप खात आहेत. मजा मजा. तुला कसं वाटलं? मला खूप छान वाटलं, एकदम इंडिया सारखी फिलिंग आली. तर आणि पाऊस आला नाही तर अजून थोडा वेळ छान मस्त झाला असता कार्यक्रम. परंतु पाऊस सुरू झाला बारीक बारीक, त्यामुळे आम्ही पटकन आवर्त घेतलं. आणि यांचं किती किलबिलाट बाहेर, बापरे बापरे. एक तर कपडे वगैरे घालून आले ते शाळेतून आले की सगळे आवरावरी केली आहे. आणि मिस्टू राणी मिस्टू लॉलीपॉप खाते, तिला मजा वाटत होती. हो की नाही? मिस्टी डान्स का? चला आता खेळा तुम्ही, आम्ही पण आता दोघी चहा करून मस्त पितो. कोण बनवणार आहे फ्लॉवरची भाजी चपाती? मी. तू बनवणार आहे? आणि तू काय घातलंय आज? हे खेळते. काय खेळते? कुठला ड्रेस घातलाय? सलवार कमीज. सलवार कमीज घातलं, छान दिसते बाबा. आणि दीदी कुठे गेली? ती जॉईन क्लासला गेली. आणि साडी? साडी कुठे गेली मम्मीची? काढली आणि फेकून दिलं. फेकू कशी देते बरं मम्मा. आता चेंज केलं ना, स्वयंपाकाला लागायचे आता. तर 5 वाजले, शरू पण गेली ड्रॉईंग क्लासला, फ्रेंड पण गेली तिच्या घरी आता. आणि म्हटलं आता आपण पण लागूया स्वयंपाकाला. बाहेर रिमझिम पाऊस पडतोय आणि आज दिवसभराचा उपवास घडला चांगला. नेहमी मी काय करते, पूजा झाली की दुपारी जेवण करते. परंतु आज तसं नाही झालं. आज एकामागे एक काही ना काही कामं चालू होती, तर म्हटलं ठीक आहे आता दुपारी मग मी फळं वगैरे खाल्ली होती. आणि मग आता मैत्रिणीसोबत मिनलसोबत मग मी वेफर्स खाल्ले, थोडासा चहा पिले. आता लागते स्वयंपाकाला, पटापट स्वयंपाक करून घेते म्हणजे लवकर लवकर मुली पण जेवण करून झोपतील. आणि श्रीमूच आता फुल डे स्कूल सुरू झालं, त्यामुळे ती इतकी दमून जाते स्कूलमधून आल्यानंतरनं 3 वाजता. त्यानंतरनं मग लवकर लवकर स्वयंपाक आटोपते आणि तिला जेवायला घालते. म्हणजे दोघी पण मुली 7:30 ते 7:45 दरम्यान झोपून जातात, तर पटापट त्यामुळे माझा स्वयंपाक लवकर होतो आणि मग त्या लवकर लवकर जेवून झोपतात. फ्लॉवरच्या भाजीला तर मी मस्त फोडणी देते. फ्लॉवर शिजायला टाकला की म्हणजे दुसरीकडे डाळ वगैरे करता येईल, त्यामुळे मी आता सुक्का फ्लॉवर बनवते. इथे फ्लॉवर असं मी कट करून घेतलेलं आहे.
पुऱ्या बनवायला सुरुवात केलेली आहे गरमागरम. शर्वरी पण येईल क्लासवरून आणि आली की भूक लागलेली असेल तर दोघी बहिणी बहिणी जेवायला सुरुवात करतील. तर संध्याकाळी उपवासामध्ये आत्ता आमरस पुरी आणि भाजी असं बनवलेलं आहे आजचा असा बेत आहे. तर नेहमी माझे असं असतं की पूजा झाली की उपवास सोडते मी, परंतु आज दिवसभर उपवास झाला तर म्हटलं ठीक आहे तर छान पुरी बनवूया. तमाशा पुऱ्या फुगलेल्या आहेत. मस्त आता जेवण झालं, आमरस पुरी खाऊन झाली, मुली पण झोपी गेल्या, 8:30 झाल्या त्या, 7:15 आसपास झोपी गेल्या, कारण की श्रीमू आता स्कूलमध्ये जाते 3 वाजेपर्यंत, तर दमून येते आणि तिच्यासोबत मग तिची ताई पण जाते. दोघी छान झोपल्या आणि मग आमची सगळी आवरं आवर झाली. आता थोडेसे खेळणे वगैरे आवरायचे बाकी आहेत ते आता आवरून घेते. आणि आजचा हा आमचा वटपौर्णिमेचा व्लॉग येथेच थांबवते. खूप धमाल आली, मी आणि माझी मैत्रीण मिनलने मस्त वटपूजन केलं बाहेर. गेल्या वर्षी आई होती सोबत वडाची पूजा करायला, तेव्हा पण खूप धमाल आली होती. आजही मुलींचा साईडने चिवचिवाट चालू होता, रिमझिम पाऊस पडत होता, पण त्याच्यात पण एक छान मजा आणि मस्ती करत करत मस्त वडाच्या झाडाचं पूजन केलं, जे आम्ही आपलं छोटंसं कार्डबोर्डचं बनवलेलं होतं. शेवटी भावना महत्त्वाच्या, सण साजरे करणं महत्त्वाचं, कारण की त्यानिमित्ताने एक वेगळं माहोल तयार होतो. मुली पण नाही का मला साडी नेसलेली बघून लगेचच त्या पण छान रेडी होऊन आल्या आणि मग त्यांनाही त्यांचे सारे इंडियन ड्रेस वगैरे बाहेर काढता येतात, मग ते घालता येतात आणि मग त्यांचं पण नटणं मुरडणं सुरू होतं आईला बघून. तर मस्त असं आज वटसावित्रीच्या पौर्णिमेचं आम्ही छान सेलिब्रेशन केलं, मस्त जेवण केलं. तर आजचा हा व्लॉग येथेच थांबवते, हा व्लॉग एडिट करते, खूप दिवस झालं व्लॉग आलेला नाही आहे, त्यामुळं लवकर तुमच्या म्हणजे भेटीला येईल हा व्हिडिओ. तर छान छान कमेंट करा आवडला असेल तर आणि लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटते छान मजेदार व्हिडिओ, तोपर्यंत सगळे मजेत राहा, स्वतःची काळजी घ्या आणि असंच भरपूर सारं प्रेम करा. पुन्हा भेटूयात लवकरच. बाय बाय, शुभरात्री.